जर घर बांधताना दिशांकडे लक्ष ठेवले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण होतो. जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर घरात कितीतरी समस्या निर्माण होतात. जसे घरातील प्रगती थांबते, घरात बरकत राहत नाही, घरात वादविवाद भांडण तंटे होतात, घरात मन लागत नाही, घरातील व्यक्ती नेहमी उदास आणि नाराज असते, घरातील व्यक्ती बाहेर गेल्यास प्रसन्न राहते पण घरात प्रवेश करताच मन नाराज होते. जसे घरात काहीतरी काळी ऊर्जा आहे किंवा जादूटोणा असल्यासारखे वाटते, परंतु ही काळी ऊर्जा किंवा जादूटोणा नसून वास्तुदोष आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्याला फक्त चार दिशा माहीत असतात परंतु एकूण 10 दिशा आहेत. वास्तुशास्त्रात एकूण 8 दिशांचा विचार केलेला असतो. घर बांधताना या सर्व दिशांचा विचार करून घराचे बांधकाम केले तर आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होत नाही. आपल्याही घरात जर घराचे बांधकाम करताना दिशांचा अभ्यास केलेला नसेल, वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलेले नसेल तर घरात वास्तुदोष निर्माण होतो. हा वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला एक अगदी साधा आणि सोपा परंतु तितकाच प्रभावी असा उपाय करायचा आहे. या उपायामुळे आपल्याला घरातील कोणताही वास्तुदोष घालवण्यासाठी काहीही तोडफोड करण्याची गरज नाही. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण घरात तोडफोड करून दिशा बदलतो, परंतु यामुळे आपल्याला आणखी मोठा वास्तुभंगाचा दोष लागतो. म्हणून हा उपाय करा. या उपायामुळे घरात कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता आपल्या घरातील वास्तुदोष आपण दूर करू शकतो. या उपायामुळे घरात कितीही मोठा आणि कसाही वास्तुदोष असेल तर त्यापासून आपली मुक्तता होईल. वास्तुदोषामुळे निर्माण होणाऱ्या अडीअडचणी आणि संकटांपासून आपली सुटका होईल. हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय आपल्या घराच्या मुख्य दारावर आपल्याला करायचा आहे, कारण कोणतीही नकारात्मक व वाईट ऊर्जा दोष सर्व काही आपल्या मुख्य दारातूनच घरात प्रवेश करतात. सर्वात आधी आपल्याला आपल्या मुख्य दाराची उंची मोजायची आहे, त्यानंतर आपल्या दाराची रुंदी मोजायची आहे. समजा आपल्या दाराची उंची असेल 7.5 फूट आणि रुंदी असेल 5 फूट तर आपल्याला 12.5 फुटाची माळ बनवायची आहे. आता तुम्ही म्हणाल कशाची माळ? तर आपल्याला एक दुर्वांची माळ बनवायची आहे. त्यासाठी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन मंदिराबाहेर ज्या दुर्वा मिळतात त्या विकत आणायच्या आहेत. परंतु दुर्वा विकत आणताना बार्गेनिंग करू नये, म्हणजेच एवढ्याला द्या तेवढ्याला द्या असे म्हणू नये. जो भाव असेल त्या भावात आपल्याला दुर्वा आणायच्या आहेत. आपण एखाद्या गार्डन किंवा शेतातूनही दुर्वा आणू शकतो, तसेही चालेल. त्या दुर्वा आणून एक एक करून दुर्वा त्या दोऱ्याला बांधायच्या आहेत. एक एक दुर्वा बांधून गाठ मारायची आहे. परंतु लक्षात ठेवा की संपूर्ण माळ तयार झाली की ती आपल्या दाराच्या लांबी आणि रुंदीच्या अंतरा एवढी यायला हवी. म्हणून आधीच दोरा घेताना तो मोठा घ्यावा, म्हणजे गाठ मारून दोरा कमी कमी होत जातो, ते अंतर कमी व्हायला नको. माळ पूर्ण झाली की दाराच्या एका बाजूला आणि वरच्या बाजूला लावून बघावी. मोठी झाली तर चाले तेवढी कट करावी, परंतु लहान होऊ देऊ नये. कम्प्लीट दाराच्या लांबी रुंदीच्या मापाचीच माळ बनवावी. हे दुर्वांची माळ आपल्याला लाल रंगाच्या दोऱ्यात बनवायची आहे. त्यानंतर त्याच मापाचा एक पिवळा दोरा घ्यावा आणि विड्याची पाने घेऊन ते एक एक पान घेऊन हातावर गोल वाळून त्याची पुंगळी तयार करावी आणि पुंगळीसारखा आकार देऊन ही पानाची वळकटी पिवळ्या रंगाच्या दोऱ्याला बांधावी. अशा प्रकारे सर्व विड्याची पाने दोऱ्याला बांधावी. ही माळही तयार झाली की या माळेचीही माप घेऊन बघावे. माप कम्प्लीटच असावे. त्यानंतर सर्वात आधी दुर्वांची माळ घेऊन आपल्या घराच्या मुख्य दाराला आपण तोरण बांधतो त्याप्रमाणे बांधून द्यावी. ती माळ खूप मोठी असल्यामुळे 3-4 वेळा एकावर एक करून बांधावी. त्यानंतर त्यावरच विड्याच्या पानांची माळही अशाच पद्धतीने तोरण करून लावून द्यावी. लक्षात घ्या की आपण उंचीचे माप घेतले आहे, परंतु माळ फक्त आपल्याला मुख्य दाराच्या वरच्या बाजूला तोरण लावतो त्याप्रमाणे लावायचे आहे. बाजूचे फक्त आपण माप घेतले आहे. या दोन्ही माळा पौर्णिमेच्या दिवशी लावायच्या आहेत. रात्रभर त्या तशाच राहू द्याव्यात आणि दुसऱ्या दिवशी एका स्वच्छ भांड्यात 6 लिटर पाणी घ्यायचे आहे. पाणी मोजून 6 लिटरच असावे. त्या दोन्ही माळा काढून त्या पाण्यात टाकायच्या आहेत
आणि त्या माळा त्या पाण्यात अर्धा तास तशाच ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या माळा काढून एका नवीन पांढऱ्या कपड्यात बांधून घ्यायच्या आहेत. त्या कपड्यावरून लाल किंवा पिवळा दोरा बांधायचा आहे. ते जे पाणी आहे ते पाणी आपल्या संपूर्ण घरात कानाकोपऱ्यात टाकायचे आहे. घराच्या बाहेर, मागे, पुढे, घराच्या संपूर्ण आतील व बाहेरील बाजूला ते पाणी आपल्याला टाकायचे आहे. ते संपूर्ण पाणी आपल्याला आपल्या घरात घराच्या आसपास टाकून द्यायचे आहे. थोडेही पाणी शिल्लक ठेवू नये. त्यानंतर त्या माळा ज्या कापडात बांधलेल्या आहेत ती गाठुडी घेऊन नदीवर जायचे आहे आणि ती गाठुडी वाहत्या पाण्यात सोडून द्यावी. लक्षात ठेवा, ती गाठुडी वाहत्या पाण्यातच टाकायची आहे, विहिरीत किंवा तलावात टाकू नये. ती गाठुडी वाहून जायला हवी म्हणजे त्याबरोबरच आपल्या घरातील सर्व वास्तुदोषही वाहून निघून जाईल आणि आपले घर वास्तुदोष मुक्त होईल. यामुळे आपल्या घरात येणाऱ्या अडीअडचणी संकटे दूर होतील. घरात धनसंपत्तीचे आगमन होईल. घरात आनंदाचे, उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. घरात शांतताही नांदेल. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.